फ्रेंड्स भन्नाट सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारी बटाटा भजी बघणार आहोत तर चला आधी साहित्य बघूया तर इथे साहित्यामध्ये मी एक मोठा बटाटा त्याचे असे स्लाइस करून घेतले आहेत आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत तर हे स्लाईस खूप पातळ किंवा खूप जाळ असे करायचे नाहीत पाऊन वाटी बेसन पीठ घेतला आहे तीन चमचे इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच लसूण आणि मिरचीचा ठेचा थोडीशी कोथिंबीर एक छोटा चम्मच ओवा घेतलेला आहे अर्धा छोटा चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इथे एक बाऊल घेऊन त्यामध्ये पाऊनवटी बेसन पीठ तीन चम्मच तांदळाचं पीठ अर्धा छोटा चम्मच हळद त्यानंतर एक छोटा चम्मच ओवा यामध्ये घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यामुळे आपल्या बटाटा भजींना छान वेल एक एक चम्मच लसूण आणि मिरचीचा ठेचा थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर हे सर्व पदार्थ अशा प्रकारे एकत्र घालून झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने या प्रकारे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे छान एक जीव करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये लागेल तसं पाणी घालून याचं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत हे भजीचं बॅटर बनवताना एकदम खूप पाणी घालायचं नाही तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत तर इथे मी अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलं आहे तर यामध्ये अजून थोड्या पाण्याची गरज आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर असा मी, मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि तोसुद्धा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे छान असं भजीचं बॅटर तयार झालेलं आहे इथे गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम टू लो ठेवूनच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे बटाट्याचे स्लाईस आहे ते या भजीच्या बॅटरमध्ये बुडवून अशा प्रकारे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे अशा प्रकारे बटाट्याचे स्लाईस या बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये टाकून घेत आहे ही बटाटा भजी तळत असताना गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही तर अगदी लो टू मिडियम फ्लेमवरतीच ही भजी अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपल्याला तळून घ्यायची आहेत ही भजी खूप छान होतात अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी होतात आणि खाण्यासाठीही खूप भन्नाट लागतात या भजीमध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे तर याचा कुरकुरीतपणा अजूनच वाढतो तर खूप छान अशी ही भजी होतात तर आता होत। आपण ही भजी बाहेर काढून घेणार आहोत तर इथे मी एका प्लेटमध्ये पेपर टाकून त्यावरती ही भजी काढून घेत आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल आहे ते या पेपरला लागेल आणि आपली भजी छान कुरकुरीत अशी तयार होईल तर मी इथे अशाच प्रकारे माझी सर्व भजी तयार करून घेत आहे अगदी झटपट ही भजी होतात आणि यासाठी साहित्यसुद्धा खूप कमी लागतं आणि वेळही कमी लागतो अगदी झटपट होणारी एकदम क्रिस्पी आणि टेस्टी अजी अशी ही भजी आहेत तर इथे मी या भज्यांची दुसरी बॅचसुद्धा तडून घेत आहे तर अशा पद्धतीची ही बटाटा भजी नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर नक्की ही भजी तयार करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि